मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळण्याची शक्यता. अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी भाजपचा आग्रह. सूत्रांची माहिती. 2 दिवसात जागांबाबत निर्णय. नांदगावकरांची माहिती. महाराष्ट्रात मोदी नव्हे ठाकरे नावावर मतं मिळतात म्हणून आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न. राज ठाकरे अमित शहा भेटीवर उद्धव ठाकरेंचा टोला. बीडमध्ये मोठ्या राजकीय हालचाली. पंकजा मुंडेंविरोधात महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे निवडणूक लढण्याची शक्यता. ज्योती मेटे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. लोकसभा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह वापरण्यास परवानगी, तर अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास हंगामी परवानगी. महाविकास आघाडीचं जागा वाटप उद्या जाहीर होण्याची शक्यता. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन जागा वाटप करणार का, याकडे लक्ष. आणि अजित पवारांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. अमोल कोल्हेंविरोधात कोण उमेदवार देणार, याकडे लक्ष.